साधारणपणे चौकोनातील संख्या शोधताना 8 संख्या तुमच्या पुढे आहे, म्हणजे 2 उभ्या आणि 2 आडव्या ओळी पूर्ण दिसणार आहे तुम्हाला, आणि एका ओळीतील एक उभी आणि एक आडवी अपूर्ण ओळ असेल जिच्यात एक प्रश्नचिन्हाची चौकट तुम्हाला सापडेल. उभ्या आणि आडव्या ओळींच्या गुणधर्मात काय साधर्म्य आहे ते शोधण्यासाठी वर्ग करणं, घन करणं, गुणाकार करणं, बेरीज करणं, फरक म्हणजे वजाबाकी करणं यासारख्या काही क्रियांचा अवलंब तुम्हाला करावा लागेल. आणि या क्रिया करताना नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या यासारख्या काही मूलभूत संख्या संचांचा विचार पण करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना त्रिकोणी संख्या म्हणजे काय चांगलं येतं, क्रमशः येणाऱ्या त्रिकोणी संख्या येतात, ज्यांना समसंख्या, नैसर्गिक संख्या, पट करणं, फरक शोधणं, दुप्पट करणं, तिप्पट करणं, वर्गात वर्ग करून दुप्पट करणं, वर्ग करून मिळवणं, वर्ग करून गुणणं यासारख्या काही युक्त्या गणितीय क्रियांच्या तुम्हाला वापराव्या लागणार आहेत. उदाहरणानुसार त्या क्रिया फिरणार आहेत. साधारणपणे प्रत्येक उदाहरणात एकच नियम लागतो असं नाही, तर बरीच उदाहरणं प्रत्येक उदाहरणामध्ये वेगळा नियम लागणार आहे. आपण गणिताचा वाचन करताना या सगळ्या क्रिया आणि हे सगळे गुणधर्म पडताळून पाहणार आहोत. अगदी छोट्याशा प्रयत्नातच तुम्हाला चौकटीतील संख्या सहज शोधता येते. 4 पर्यायांपैकी 2 पर्याय तुम्हाला उत्तराकडे घेऊन जातात. ते कसं शोधायचे यासाठी तुमची तार्किक विचारक्षमता कशी असावी आणि उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी सुलभता यावी म्हणून विद्यार्थी म्हणून आपण काय प्रयत्न करावा यासाठी केलेला हा छोटासा एक प्रयत्न आहे.